नमस्कार मित्रांनो, मी श्यामसुंदर गणपतराव हे राहणार घारापूर तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड. आपण आज कृषी सहाय्यक संघटना अधिकारी परिवार महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना व RCF यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण आज सोयाबीनमध्ये मागील काही दिवसाखाली आपण ऑनलाईन प्रक्रियेमध्ये सहभागासाठी नाव नोंदवलं होतं. त्याच्यामध्ये आपण आज सोयाबीन बीज प्रक्रिया केल्यानंतर पिकासाठी काय काय फायदे होतील, प्रमाणात त्याचे म्हणजे जास्तीत जास्त फायदे होतील हे आपण इथे दाखवण्यासाठी आता आपण बीज प्रक्रियेला सुरुवात करणार आहोत. प्रथमत आपण बायोधुळी नावाचं वायू म्हणजे बुरशीनाशक आपण आता वापरत आहोत. त्याच्यामुळे काय होईल की आपल्या ज्या जमिनीमध्ये जे बुरशीचं जे प्रमाण आहे टेम्परेचर आणि ओलावा त्याच्यावर डिपेंड आहे. व आपल्या जमिनीमध्ये जे बुरशीचं जे प्रमाण आहे तर ते कसं म्हणजे करता येईल हे घेण्यासाठी आपण आता प्रक्रियेला सुरुवात करत आहोत. आपण बुरशीनाशकाची जे ट्रीटमेंट केलेली आहे त्याच्यानंतर एक 20 मिनिटाचा कालावधीच्या नंतर आपण स्लेअर प्रो म्हणजे थायमॉक्झॉन 30% FS याची आपण आता बीज प्रक्रिया करणार आहोत. याच्या या स्लेअर प्रोमुळे जमिनीत जे सुप्त कृमी आहेत आपले किडे वगैरे जे आहेत ते कुठलेही किडे आहेत ते सुरुवातीला पाण्यामध्ये बियाच्यांना टोकरणार नाहीत व त्याचे नुकसान होणार नाही. आणि सुरुवातीला काय होईल की पाणी पडून म्हणजे बियाण्याची उगवण शक्ती झाल्यानंतर थोडासा पाण्याचा कालखंड जर पडला तर त्याच्यामध्ये काय होतील आपले किडे रुणा वगैरे जे आहेत ते कट करतील. त्याला त्याच्यासाठी आपण हे कीटकनाशक वापरत आहोत जेणेकरून पिकाचं पूर्णपणे संरक्षण होईल याची आपण काळजी घेत आहोत. किती टाकलं त्याचं काढावं लागेल काढावं बोला ना आता काय कशासाठी वापर आपण मित्र हो दुसऱ्यांदा आहे कीटकनाशकाची बीज प्रक्रिया केलेली आहे व त्याच्यानंतर जवळपास 15 ते 20 मिनिटाचा आपण कालखंड घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण तिसऱ्यांदा जे आहे तर आपण महा बायोला हे प्रोडक्ट घेत आहोत RCF कंपनीचे. याच्यामुळं काय होईल वातावरणातील जे जीवाणू आहेत ते उपलब्ध मिळून देण्यासाठी आपण त्याच्यामध्ये जसं युरिया सुपर फॉस्फेट वगैरे जे आहे हे आपण वातावरणातील जे नैसर्गिक प्रक्रियेमध्ये जे असतील त्याचा आपण म्हणजे हे जे आपण जे वापरत आहोत बायोला त्याचा पूर्णपणे त्या पिकासाठी संरक्षण म्हणून फायदा होईल. हां सर दसर करू